ग्रामपंचायतीतील ते सरपंचपदाच्या आरक्षणाला उच्च न्यायालयात आव्हान शिरोळ तालुक्यातील शिर्टी व वा मजरेवाडी ग्रामपंचायतीतील नुकत्याच झालेल्या सरपंच पदाच्या आरक्षणाला उच्च न्यायालयात आव्हान दिल्याने हे आरक्षण वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता आहे आज सुनावणीच्या दरम्यान उच्च न्यायालयाने शिरोळ तालुक्यातील वरील गावातील आरक्षणे ठेवताना रोटेशन पद्धतीचा अवलंब केला का असा सवाल राज्य सरकारला केला त्यावर राज्य सरकारने उत्तर देण्यासाठी उद्यापर्यंतची वेळ मागितल्याने पुन्हा उद्या सुनावणी होणार आहे त्याकडे सर्व तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे तालुक्यातील ग्रामपंचायतीचे आरक्षण सर्वसाधारण महिला हे आहे चौऱ्याण्णव पासून सुमारे पाच वेळा शिर्टी ग्रामपंचायतीच्या सर्वसाधारण निवडणुका झाल्या त्यामध्ये वेळोवेळी सर्व प्रवर्गासाठी सरपंच पद आरक्षित झाले परंतु अनुसूचित जाती सर्वसाधारण या प्रवर्गासाठी अद्यापही सरपंचपद आरक्षित झाले नाही त्यामुळे गावात जातीच्या लोकांची संख्या लक्षणीय असून सुद्धा त्यांना आवश्यक ते प्रतिनिधित्व मिळाले नाही तसेच सत्तावीस जानेवारी दोन हजार एकवीस रोजी तहसीलदारांनी घोषित करताना विहित पद्धत अवलंब न करता तसेच आळीपाळीने आरक्षण ठेवण्याची आवश्यकता असताना मनमानी पद्धतीने पुन्हा एकदा शिरटी ग्रामपंचायतीसाठी सर्वसाधारण महिला या प्रवर्गाच्या आरक्षण सरपंच पदासाठी घोषित केले याचा कोणताही विचार यावेळी झाला नाही असा दावा करत अनुसूचित जाती प्रवर्गात निवडून आलेले रामदास भंडारे यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे आज उच्च न्यायालयात न्यायमूर्ती शाहरुख काथावाला व न्यायमूर्ती विनय जोशी यांच्या खंडपीठापुढे प्राथमिक सुनावणी झाली त्यावेळी याचिकेची पुढील सुनावणी उद्या अकरा होणार ॲडव्होकेट धैर्यशील सुतार यांनी याचिकाकर्त्यांतर्फे बाजू मांडली त्यावेळी खंडपीठाने हे आरक्षण निश्चित करतेवेळी रोटेशन पद्धत अवलंबली का असा सवाल करत संबंधित अधिकाऱ्यांना उद्या हजर राहण्याचे आदेश देत सुनावणी तहकूब केली याचिकेवर पुढील सुनावणी उद्या अकरा नंतर होणार आहे या सुनावणीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे के डब्ल्यू डी न्यूज कुरुंदवाड